नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हर घर तिरंगा ह्या साद घातली, त्या सादेला हा वृंदावनमधून प्रतिसाद आहे. आपण दरवर्षी इथे तिरंगा फडकवून 15 ऑगस्टचा कार्यक्रम इथे साजरा करत असतो. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं आणि इंग्रजांच्या जुलमापासून, इंग्रजांच्या सत्तेपासून आपला देश हा स्वतंत्र होऊन आपण ते आता छान स्वातंत्र्य हे उपभोगू शकतो. स्वातंत्र्य हा जो शब्द आहे हा कितीही जरी स्वतंत्र वाटत असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी एक बंधन आहे, आणि ही बंधनं जर का समाजाला उपयोगी, समाज कल्याणासाठी आणि आपल्या सर्व कुटुंबियांसाठी जर का ही बंधनं योग्य असतील आणि सगळा कारभार सुसूत्रपणे चालण्यासाठी जर ही बंधनं घातली असतील, बंधनयुक्त जे काही नियमावली आहे, बंधनयुक्त जी काही घटना आहे, तिला स्वातंत्र्य असं म्हणतात असं मला वाटतं. स्वातंत्र्याचा अर्थ तुम्हाला काय वाटतो हा तुम्हीसुद्धा नक्की आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवू शकता. 15 ऑगस्टचा हा जो स्वातंत्र्य दिन आहे हा आपण देशासाठी, ज्या लोकांनी आपला जीव दिला, हुतात्मा झाले, देशाच्या बॉर्डरवरती जे काही सैन्य तैनात आहे आणि त्या सैन्यामुळे आपण इथे स्वातंत्र्य उपभोगू शकतो, त्या सगळ्या सैन्यालासुद्धा आणि जे शहीद झाले देशासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, या सगळ्यांसाठी आमच्या वृंदावनवासियांकडून सगळ्यांना कडक सलाम. जय हिंद. भारत माता की जय. वंदे मातरम.